Hello everyone. In this session also we will continue with the center of gravity numericals. So let's start. Question number 3. Find the center of gravity point of a lamina shown in the figure from point B. All the dimensions are in millimeter. हा L shape दिलेला आहे, या L shape चा आपल्याला center of gravity find out करायचा आहे. तर solve करूयात. So first we have to consider the coordinate system at a point B. या point वरती आपल्याला coordinate system consider करायची आहे. ती consider करूयात. त्यानंतर एक line draw केली आपण E2 याच्या असं नाव दिलेलं आहे. इथं एक लाईन ड्रॉ केली आणि इथल्या पॉइंटला याच्या असं नाव दिलेलं आहे. आता ही लाईन ड्रॉ केल्यामुळे काय झालं की हा एल शेप जो आहे तो दोन रेक्टॅंगल मध्ये डिवाइड झालेला आहे. ए बी एच एफ आणि ई एच सी डी. आता या दोन रेक्टॅंगल साठी आपण सुरुवातीला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फाइंड करूयात आणि नंतर फायनल मग एल शेप साठी. सो फर्स्ट कन्सिडर द रेक्टॅंगल ए बी एच एफ अँड टेक द डायमेन्शन इन सेंटीमीटर. आता डायमेन्शन हे मिलीमीटर मध्ये दिलेले आहेत आणि कॅल्क्युलेशन पर्पज साठी आपण ते सेंटीमीटर मध्ये कन्सिडर करूयात. आता सुरुवातीला हा रेक्टॅंगल आपण घेतलेला आहे. बघा ए बी एच एफ. आता कुठलाही रेक्टॅंगल घेतला तर त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय असतो? अलॉंग द एक्स एक्सिस बी बाय टू आहे, अलॉंग द वाय एक्सिस एच बाय टू आहे. तर त्या बी आणि एच च्या व्हॅल्यू पुट करून आपल्याला एक्स बार वाय बार कॅल्क्युलेट करता येईल. आता सुरुवातीलाही ते आपण एरिया कॅल्क्युलेट करून घेऊया. सो ए इज इक्वल टू बी इन टू एच. बी किती आहे? 550 ला आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं 5 येईल आणि 150 ला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर ते 15 येईल. सो 5 × 15 इज इक्वल टू 75 सेंटीमीटर स्क्वेअर. आता एक्स बार वन बी बाय टू असं घेतलेलं आहे, आपण त्याला बी ची व्हॅल्यू पुट करूयात 5/2. सो 5/2 इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. म्हणजे या रेक्टॅंगलचा अलॉंग द एक्स एक्सिस चा पॉइंट कुठे आहे? 2.5 सेंटीमीटर वरती असेल. आता त्यानंतर आपल्याला वाय बार वन कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याची व्हॅल्यू काय असेल? एच बाय टू असेल. एच ची व्हॅल्यू किती आहे? 15 × 15/2 इट इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. एक्स बार वाय बार आपल्याला मिळालेले आहेत फॉर ए बी एच एफ साठी. आता नंतर आपण दुसरा रेक्टॅंगल कन्सिडर करूयात, रेक्टॅंगल ई एच सी डी. आता या रेक्टॅंगल मध्ये सुद्धा आपल्याला एक्स बार टू वाय बार टू कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इथे आपण सुरुवातीला याचा एरिया कॅल्क्युलेट करून घेऊयात. ए इज इक्वल टू बी इन टू एच. इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे? 7 आहे. एच किती आहे? 5 आहे. सो 7 × 5 इज इक्वल टू 35 सेंटीमीटर स्क्वेअर आलेला आहे. आता एक्स बार टू कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला. एक्स बार टू इथे आहे. आता हा जर फक्त एवढाच आपण घेतला रेक्टॅंगल तर त्यासाठी तो बी बाय टू असेल या पॉईंटपासून. पण आपल्याला कॅल्क्युलेट कुठून करायचं आहे? या पॉईंटपासून कॅल्क्युलेट करायचंय. मग इथून इथपर्यंत डिस्टन्स किती होतं? हे 5 म्हणजेच 50 मिलीमीटर किंवा 5 सेंटीमीटर असं म्हणूया. मग तेही आपल्याला ऍड करावं लागेल, त्यामुळे इथे घेतलेलं आहे एक्स बार टू इज इक्वल टू 5 + b/2. बी ची व्हॅल्यू पुट करूयात 7. सो 5 + 7/2 व्हॅल्यू किती आलेली आहे? 5 + 3.5 ऍड केल्यानंतर ही व्हॅल्यू येईल 8.5 सेंटीमीटर. जे एक्स बार टू ची व्हॅल्यू 8.5 सेंटीमीटर आलेली आहे. आता 5/2 त्याच्यासाठी एच बाय टू. एच किती आहे? 5 आहे. व्हॅल्यू पुट केली 5/2 इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. आता हे लोकल जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहेत त्या दोन्ही शेपसाठी म्हणजे दोन्ही रेक्टॅंगलसाठी आपण कॅल्क्युलेट केलेले. आता आपल्याला एल शेपसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यासाठी आपण एक टेबल तयार करून घेऊयात. हा बघा टेबल दिसत आहे तुम्हाला. आता इथे पहिला ऑब्जेक्ट काय घेतलेला आहे? ए बी एच एफ घेतलेला आहे. त्याचा एरिया किती होता? 75. त्याचा एक्स बार किती होता? 2.5. वाय बार किती होता? 7.5 होता. आता इथे ए एक्स बार असं म्हणलेलं आहे, म्हणजे याचे आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येईल? म्हणजे 75 × 2.5 केलं तर व्हॅल्यू आलेली आहे 187.5 आली. तसंच 75 × 7.5 केलं तर व्हॅल्यू आलेली आहे 562.5 अशी आलेली आहे. तसंच दुसरा रेक्टॅंगल घेतला आपण ई एच सी डी. त्याचा एरिया किती होता? 35 होता. एक्स बार किती होता? 8.5. वाय बार किती होता? 2.5. 35 × 8.5 केलं तर ते किती आलेले आहे? 297.5. तसंच 35 × 2.5 केलं तर व्हॅल्यू किती आलेली आहे? 87.5 आलेली आहे. आता हे जे दोन एरिया आहेत यांचा आपण ॲडिशन करून घ्यात. 75 + 35 किती आलेले आहे? 110 टोटल. तसंच 187.5
प्लस 297.5 किलो, तर वैल्यू किती आलेली आहे 485 आलेली आहे. तसंच इथे 562.5 प्लस 87.5 केलं तर वैल्यू किती आलेली आहे 650 आलेली आहे. आता एल शेप साठी आपण कॅल्क्युलेट करूयात एक्स बार आणि वाय बार. आता एक्स बारचा फॉर्म्युला काय आहे, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ ए आय एक्स आय डिवाइड बाय समेशन ऑफ ए आय. ए आय एक्स आय चं समेशन कुठलं असेल, हे 485 असेल, आणि समेशन ऑफ ए आय काय असेल, 110 असेल. म्हणजे 485 डिवाइड बाय 110 तर वैल्यू किती आलेली आहे 4.41 सेंटीमीटर असेल. तसंच वाय बार कॅल्क्युलेट करूयात. सो वाय बार इज इक्वल टू समेशन ऑफ ए आय वाय आय डिवाइड बाय समेशन ऑफ ए आय. ए आय वाय आय याची व्हॅल्यू किती आहे 650, ए आय ची व्हॅल्यू किती आहे समेशन ऑफ ए आय 110. 650 डिवाइड बाय 110 केलं तर व्हॅल्यू किती आलेली आहे 5.91 सेंटीमीटर. म्हणजेच त्या एल शेप साठी जर मिलीमीटर मध्ये आपण बघितलं तर मिलीमीटर मध्ये एक्स बार किती येणार आहे 44.1 मिलीमीटर येईल आणि वाय बार येईल 59.1 मिलीमीटर. तर त्या पॉइंटला तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी लाय करेल फॉर दिस एल शेप. न्यूमरिकल नंबर 4, फाइंड पोझिशन ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द फिगर शोन, ऑल डायमेन्शन्स आर इन मिलीमीटर. आता हा टी सारखा जो शेप दिसत आहे तर याचा आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायचा आहे, तर सॉल्व करूया. सो फर्स्ट वी हॅव टू कन्सिडर द कोऑर्डिनेट सिस्टीम ऍट अ पॉइंट बी. हा जो पॉइंट आहे याला आपण बी पॉइंट असं म्हणलेला आहे आणि त्या पॉइंटला आपण कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर केलेली आहे. आता इथे आपण प्रत्येक पॉइंटला लेटर्स दिले आहेत, म्हणजे ए बी सी डी, नंतर ई एफ जी एच असं दिलेलं आहे आणि या ई पासून एफ पर्यंत एक लाईन ड्रॉ केली, त्यामुळे काय होईल, हा टी शेप जो आहे तो दोन रेक्टॅंगल मध्ये कन्वर्ट झालेला आहे. आता इंडिव्हिज्युअल रेक्टॅंगल कन्सिडर करूयात आणि त्यांचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फाइंड आउट करूयात. सो फर्स्ट कन्सिडर द रेक्टॅंगल ए बी सी डी, हा रेक्टॅंगल कन्सिडर करूयात. आता या रेक्टॅंगल साठी इथे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे या पॉइंटचा. आता एक्स बार किती आहे बी बाय टू, वाय बार किती असणार आहे एच बाय टू. आता याचा एरिया कॅल्क्युलेट करून घेऊयात अगोदर. सो एरिया ऑफ रेक्टॅंगल एबीसीडी इज इक्वल टू ए इज इक्वल टू बी इंटू एच इज इक्वल टू 5 × 12 इज इक्वल टू 60 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे इथे सुद्धा कॅल्क्युलेशनसाठी इझी जावं म्हणून जे मिलीमीटर मधले डायमेन्शन्स आहेत ते सेंटीमीटर मध्ये कन्सिडर केलेले आहेत. आता याचा एरिया किती आलेला आहे, तर तो 60 सेंटीमीटर स्क्वेअर आलेला आहे. आता एक्स वन बार तो किती आहे बी बाय टू, बी ची व्हॅल्यू किती आहे 5. सो 5/2 इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. एक्स वन बार किती आलेला आहे 2.5 सेंटीमीटर आलेला आहे. त्यानंतर कन्सिडर करूयात वाय वन बार. वाय वन बार ची व्हॅल्यू किती आहे एच बाय टू, एच ची व्हॅल्यू करा 12/2. सो 12/2 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. वाय वन बार किती आलेला आहे 6 सेंटीमीटर आलेला आहे. आता सेकंड रेक्टॅंगल कन्सिडर करूया. सो कन्सिडर द रेक्टॅंगल ई एफ जी एच. आता हा रेक्टॅंगल कन्सिडर केला, याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक्स बार वाय बारची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो एरिया ऑफ रेक्टॅंगल ई एफ जी एच अगोदर कॅल्क्युलेट करूया. सो इज इक्वल टू बी इंटू एच इज इक्वल टू 12 × 7.5 इज इक्वल टू 90 सेंटीमीटर स्क्वेअर. आता एक्स बार टू आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. एक्स बार टू कॅल्क्युलेट करायचं. आता या पॉईंटपासून आपल्याला कन्सिडर करायचं असल्यामुळे हे डिस्टन्स पण कन्सिडर करावं लागणार. ते किती आहे 50 मिलीमीटर आणि 5 सेंटीमीटर. सो 5 + b/2 इथून इथपर्यंत हे बी बाय टू असेल. बी ची व्हॅल्यू पुट करूयात. सो 5 + 12/2 सो 5 + 6 येईल. हे 5 + 6 येईल, ते किती येणार आहे कॅल्क्युलेट केल्यानंतर 11 सेंटीमीटर येईल. आता नंतर आपल्याला वाय वन बार टू कॅल्क्युलेट करायचं. हा दोन पद्धतीने कॅल्क्युलेट करते. जर तुम्ही ही डायग्राम पाहिली तर या डायग्राम मध्ये दिसेल हा ऍक्सिस दोन्ही ह्या एबीसीडी रेक्टॅंगल साठी आणि ई एफ जी एच या रेक्टॅंगल साठी हा सारखाच आहे. जर इथून इथपर्यंत डिस्टन्स पाहिलं तुम्ही तर ते किती होतं की एच बाय टू म्हणजेच 6 सेंटीमीटर. हे डायरेक्टली आपण सांगू शकतो की वाय बार टू हा 6 सेंटीमीटर आहे. जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर कॅल्क्युलेट सुद्धा करता येईल आपल्याला. तर बघा मेथड टू मध्ये आता या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डिस्टन्स आपण पी मानलेला आहे आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स आपण क्यू असं मानलेलं आहे. तर वाय बार टू इज इक्वल टू पी प्लस क्यू असं घेतलेलं आहे. पी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. पी किती येईल, आता हे 75 आहे. याच्या इथून इथपर्यंत किती येणार आहे हाफ येणार आहे, म्हणजे 7.5 / 2 इज इक्वल टू 3.75 सेंटीमीटर आलेलं आहे. नंतर हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यासाठी काय केलं की इथून इथपर्यंत डिस्टन्स घेतलं कारण आपल्याला पी माहीत झालेलं आहे. तर या पॉइंट पासून या पॉइंटच्या डिस्टन्स मधून हे पी वजा केलं तर काय राहील, शिल्लक क्यू राहील. सो क्यू इज इक्वल टू 6 -
3.75, तो क्यू इज इक्वल टू 2.25 सेंटीमीटर असेल। अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही वाय बार जो वाय बार जो आहे तो कॅल्क्युलेट करू शकता। सो वाय बार 2 इज इक्वल टू पी प्लस क्यू इज इक्वल टू 3.75 प्लस 2.25 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आलेले आहे। आता दोन्हीचंही आपल्याला लोकल जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी होते ते कॅल्क्युलेट केलेले आहेत। आता त्याचा फायनल जो टी शेपचा आहे तो कॅल्क्युलेट करूयात। त्यासाठी आपण हा टेबल तयार केलेला आहे। सो फर्स्ट ऑब्जेक्ट इज रेक्टॅंगल ए बी सी डी, त्याचा एरिया किती होता 60 होता, एक्स बार किती होता 2.5, वाय बार किती आहे 6 आहे। 60 इंटू 2.5 किती येईल 150, 60 इंटू 6 किती येईल 360। नंतर रेक्टॅंगल ई एफ जी एच कन्सिडर केला, त्याचा किती आहे 90 एरिया आहे, वाय एक्स बार किती आहे 11, वाय बार किती आहे 6। सो 90 इंटू 11 990, नंतर 90 इंटू 6 किती येईल 540। आता 60 प्लस 90 केलं तर व्हॅल्यू किती आलेली आहे 150 आलेली आहे। तसंच इथे 150 प्लस 990 कॅल्क्युलेट केलं तर किती येईल 1140, म्हणजे 1140 आलेली आहे। इथे किती आहे 360 प्लस 540, व्हॅल्यू किती आलेली आहे 900, म्हणजे 900 कॅल्क्युलेट केल्यानंतर। आता एक्स बार कॅल्क्युलेट करूयात, फॉर्म्युला काय असेल एक्स बारचा, एक्स बार इज इक्वल टू समिशन ऑफ ए आय एक्स आय डिवाइड बाय समिशन ऑफ ए आय। समिशन ऑफ ए आय एक्स आय ची व्हॅल्यू काय 1140 आहे आणि समिशन ऑफ ए आय काय 150। 1140 भागिले 150 किती येणार आहे 7.6 सेंटीमीटर। वाय बार किती आले असेल समिशन ऑफ ए आय वाय आय डिवाइड बाय समिशन ऑफ ए आय। ए आय वाय आय चं समिशन किती आहे, म्हणजे सम किती आहे 900 आहे। सो 900 डिवाइड बाय समिशन ऑफ ए आय किती आहे 150, 900 डिवाइड बाय 150 किती आलेला आहे 6 सेंटीमीटर। म्हणजे त्या टी शेपचा जो सी जे आहे तो तो कुठल्या पॉइंटला असेल, जिथे एक्स डिस्टन्स किती आहे 7.6 सेंटीमीटर आणि वायचा असेल 6 सेंटीमीटर। तर अशा पद्धतीने आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा चॅप्टर पूर्ण झालेला आहे। सो थँक्यू ऑल ऑफ यू।